आमदार सतेश पाटील यांची पत्रकार परिषद, काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं सरकारनं ठरवलं आहे। शेतकरी अनुदान शिक्षक भरती रायगड मधील घटना यावर सरकार बोलतच नाही। विरोधी वाकावरील आमदारांना सरकार निधी देत नाही हे मंत्री राज्याचे नेतृत्व करतात की मतदार संघाचे, हा प्रश्न पडतो। 100% झुकतं माप सत्ताधारी आमदारांना देणं ही चूक आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत। अधिवेशनामध्ये असेल किंवा भविष्य काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहू। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचं काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी सांगितलंय। तसेच राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ठरत नाही तर तो दिल्लीत ठरत असतो हे आता कळालं। भाजपला कर्नाटकमध्ये 3 महिने झालं तरी विरोधी पक्षनेता देता आलेला नाही, मात्र इकडे आम्ही तसं करणार नाही। लवकरच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता देण्यात येईल। मंत्रिमंडळ विस्ताराचा तेढा सुटत नाही, त्यामुळे हा निर्णय लवकर होईल असं वाटत नाही। काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही। काँग्रेस एकसंध आहे। जनतेच्या मनामध्ये विश्वासाचं वातावरण केवळ काँग्रेस देऊ शकतो। भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी यांनी सामान्यांचा आवाज उठवण्याचं काम केलं, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही। आम्ही राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असं यावेळी आमदार सतीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। काही प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत असं शासनाने ठरवलेलं, म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय असेल, शिक्षक भरतीचा विषय आहे की आज राज्यामध्ये अनेक शाळा चालू झाल्या परंतु शिक्षक भरती त्या ठिकाणी नाही आहे। या परवा दुर्दैवानं रायगडमध्ये झालेली घटना त्याच्यावर आता चर्चा सभागृहामध्ये होईल, परंतु अनेक विषय आहेत की ज्या विषयाला बदल देण्याचा प्रयत्न केला जातो आणि सर्वात दुर्दैवी निर्णय परवाच्या बजेटमध्ये झाला की विरोधी पक्षाच्या आमदारांना 0% निधी देणे, मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झालं नसेल की फक्त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 25 आणि 50-50 कोटी, काही मतदारसंघात 100-100 कोटी रुपयाचा निधी दिला गेला। आता पुरवणी मागण्यांची चर्चा येईल त्यावेळी आम्ही त्याचा उल्लेख करू, परंतु राज्य म्हणून ज्यावेळी हे सगळे मंडळी नेतृत्व करतात, मतदारसंघाचं नेतृत्व करतात का राज्याचं करतात असा प्रश्न पडतो। ज्यावेळी मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, मंत्री असतात, ते राज्याचे असतात, परंतु आता फक्त 200 मतदारसंघाचं सरकार असं साधारणपणे वातावरण या राज्यामध्ये होताना दिसते आणि म्हणून ती आकडेवारी जी काय ती आम्ही आता अधिवेशनात निश्चितपणे मांडू की कशा पद्धतीनं 100% झुकतं माप सत्ता आहे ती झुकतं माप देणं अभिप्रेत आहे, परंतु 100% झुकतं माप हे सत्ताधारी आमदारांना आणि विरोधकांना काहीच नाही हे मला वाटतंय चुकीचं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।